पद्मावती पाझर तलावाचे सुशोभीकरणासह पुनरुज्जीवन व तलाव भरणीचा कोनशिला समारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. PM सुतार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा पंचायत सदस्या शैलजा कागे, तालुका पंचायत उपाध्यक्षा महादेवी नाईक यांनी JCB पूजन केले. ग्रामपंचायत सदस्य खानाप्पा गव्हर्नर यांनी पुष्पहार अर्पण करून कामाचा शुभारंभ केला. यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. शांत व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. खासदार प्रकाश हुक्केरे यांच्या प्रयत्नाने पट्टणकुडी ग्रामच्या या तलावाच्या सुशोभीकरण व पुनरुज्जीवनासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कार्यक्रमात बोलताना प्रकाश हुक्केरे म्हणाले की पट्टणकुडीसह वाळकी, यादनानवाडी आदी परिसरात शेतीच्या पाण्यासाठी विविध उपाययोजनांवर अंमलबजावणी सुरू आहे. पट्टणकुडी गावातील सुमारे 400 एकर शेती पाण्याखाली आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बदलणार आहे, त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. या पाझर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम 27 एप्रिल पूर्वी पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारास सूचना करण्यात आल्या आहेत. ಈಗ ಹೇಳಕ ನಡೆತಾವ ಈಗ ಹೇಳಕ ಮತ್ತೆ ಪೈಪ್ ತರಿಸ್ಕೊಟ್ಟಿದೀವಿ. ಆದ್ರೆ ಸುಮಾರು 400 ಎಕರೆ ಈ ಭಾಗದಾಗ ನೀರಾವರಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದಂಗ ಐತ. ಯಾಕೆ ನೀರಾವರಿಯಿಂದ ಆಗಿದಾವಿಲ್ಲ, ನಿಮಗ್ ಪೈಪ್ ಕೊಟ್ಟಿದೀವು, ಹಡ್ಡೋದ್ ಕರೆದು ಕೊಟ್ಟಿದೀವು, ಮೋಟರ್ ಕೊಟ್ಟಿದೀವು, ಪಂಪ್ ಕೊಟ್ಟಿದೀವು. ಮತ್ತೆ ನಿನ್ನೆ ಹಿರೋಜಿ ಕೋತಿ ಒಳಗೆ 2 ಪೈಪ್ ಲೈನ್ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಬಹಳ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ, ಇದಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ಬೇಕು. ಇದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮಿಂದ ಏನೋ ಸ್ವಲ್ಪ ನಿಮ್ಮಿಂದ ಕೊಡಕ್ ಹತ್ತೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಕಬ್ಬಿನಿಂದ ಹೋಗೋದಾಗ ರೈತರು ದುಡ್ಡು ಕೇಳ್ತಾರ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಹೋಗ್ತೀನಿ ಇಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಸಂಪೂರ್ಣ ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ. ಈಗ ನೋಡಿ ಹಿರೇಕುಡಿ ಒಳಗೆ 1 ಸಂಪ್ ಇತ್ತು ಎಸ್ಟಿಮೇಟ್ನಾಗ, ಆದ್ರೆ 2 ಸಂಪ್ ಕೊಟ್ಟಿವು. ಅದ ಇರೋದು ಅಂದ್ರೆ 4 ಸಂಪ್ ಕೊಟ್ಟಿವು. यावेळी माजी आमदार सुभाष जोशी, ग्राम पंचायत अध्यक्ष विद्याधर कागे, युवा नेते सुजय पाटील, APMC सदस्य अण्णासाहेब नाईक, कॉन्ट्रॅक्टर RD कितूर, JD मंकाळे, SN हिरोजी, माजी तालुका पंचायत सदस्य विजय पाटील, अनिल माळी, राहुल डोने, महादेव कोल्हापुरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.